आणि सिने अभिनेते हेमंत बिर्जे हे अपघातातनं थोडक्यात बचावलेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्दीची औषधं घेऊन गाडी चालवणं त्यांना महागात पडलं. औषध घेऊन गाडी चालवताना झोप लागली आणि ही चूक अपघाताला कारणीभूत ठरली. मुंबईतनं पुण्याकडे जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से टोलनाक्याजवळ त्यांना झोप येऊ लागली. काही वेळातच त्यांचं गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. हेमंत बिर्जे यांच्यासह गाडीमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी सुद्धा अपघातात जखमी झाल्यात. सुदैवानं तिघेही या अपघातातनं बचावल्यात. या सर्दीवरच्या गोळीमुळे हेमंत बिर्जेंना इतकी गुंगी आली होती की त्यांच्याबरोबर मुलगी आणि पत्नी होत्या याचाही त्यांना काही काळ विसर पडला. थोडी बहुत गाडी कंट्रोल झाली आणि कंट्रोलवरती कंट्रोल झाली. तसं काय झालं नाही, मार वगैरे लागलं नाही जास्ती, थोडंसं पोरेटला लागलं. त्या डोलो खाल्ली होती, एक डोलो आणि एक क्रोसिन खाल्ली होती, हे दोन गोळे खाल्ल्या होत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.